नमस्कार, VKP मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. संजय राऊत यांनी भाडोत्री लोक आणून स्वतःची स्वागत केल्याची टीका अनिल बोंडे यांनी केली. ईडी कारवाईमुळे संजय राऊत रडत आहेत का असा प्रश्न देखील केला उपस्थित. नालेजवळ आढळले नवजात बालक, या बालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. आणि नागपूर IPL सट्टा खेळणाऱ्यांचा पोलिसांनी केला पर्दाफाश, छापा मारून केली आरोपींना अटक. आणि आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर प्रथमच दिल्लीवरून मुंबईत संजय राऊत आले. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावर भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत कशासाठी संजय राऊत यांनी स्वतःचं स्वागत करून घेतलं, ते काही युक्रेनच्या युद्धावरून जिंकून परत आले की काय अशा शब्दात अनिल बोंडे यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शरद पवार यांना पाठवलं व स्वतःचा बचाव करत आहेत असा आरोप बोंडे यांनी केला. आपल्या स्वागतासाठी भाडोत्री लोक आणून स्वागत केलं. ईडीने काही गरिबांवर धाड टाकली नाही, सत्तेच्या माध्यमातून संपत्ती गोळा केली व आता ईडी कारवाई होत आहे तर रडायला लागले अशी टीका भाजप नेते अनिल बोंडे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केली. कशासाठी स्वागत करून घेतलं संजय राऊतनी? काय संजय राऊत काय युक्रेनच्या युद्धावरून जिंकून वापस आले होते? कोणते तीर मारले? म्हणजे शरदचंद्र पवार 82 वर्षाच्या व्यक्तीला आपल्या स्वतःला वाचवण्याकरता त्यांना नरेंद्रजी मोदीकडे पाठवलं आणि तिथे त्यांना मध्यस्थी करायला लावली आणि मग अभय मिळालं म्हणून स्वागत करून घेतलं का? इकडे म्हणायचं झुकेंगा नाही आणि तिकडे पवारसाहेबांना पाठवायचं, म्हणजे ही डबल नीती संजय राऊत करून भाडोत्री लोक आणून, हे 40 बसेस आणून स्वतः पैसे खर्च करून स्वतःचं स्वागत करून घेतलं. खरं जर पाहिलं तर लाज वाटायला पाहिजे यांना. म्हणजे कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळण्याची सवय अजून संजय राऊताची गेलेली नाही. त्याला एवढीच भीती वाटत असेल ईडीची तर स्वतःच कबूलनामा द्यावा. खरं जर पाहिलं तर या लोकांचं हे समजत नाही, स्वतःच्या नावाने प्रॉपर्टी घेत नाही, स्वतःच्या घरच्याच्या नावाने प्रॉपर्टी घेतात आणि मग घरचे संकटात पडले की मग रडायला लागतात. लोकांना खूप चांगलं वाटतंय कारण ईडीनं काही कोणत्या गरिबावर धाड मारलेली नाही, गरीब वडापाव विकणाऱ्या शिवसैनिकावर धाड मारली नाही. ज्यांनी कोरोनाच्या काळातही पैसे खाल्ले अशी यामिनी जाधव असो, यशवंत जाधव असो, तो साळा श्रीरंग पाटणकर असो, संजय राऊत असो, हसन मुश्रीफ असो किंवा नवाब मलिक असो किंवा अनिल देशमुख असो, याच्यापैकी कोण गरीब आहे? आणि त्याच्यामुळं लोकांना आनंद होतो की अशा लोकांवर ज्यांनी गडगंज संपत्ती सत्तेच्या माध्यमातून मिळवली त्याचा बंदोबस्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमित शाह करतात आहे. आणि म्हणून लोकांचा दबाव आणून संजय राऊत तुम्ही काही सुटणार नाही आहात हे लक्षात ठेवा. जिवंत नवजात बालक नालेजवळ आढळल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात जांबिया गावात उघडकीस आली आहे. पोलिसांच्या मदतीने नवजात बालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस नवजात बालकाच्या मातेचा शोध घेत आहे. जांब येथील एका नालीजवळ बालक असल्याची माहिती होताच गावकऱ्यांनी तेथे धाव घेतली. या घटनेची आंधळगाव पोलिसांना माहिती देण्यात आली असता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून बालकाला ताब्यात घेत भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या हा बालक सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. आंधळगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या तपासासाठी एक पथक रवाना केले असल्याचे सांगत बाहेरील व्यक्तींकडून हा प्रकार केला असावा अशी शक्यताही व्यक्त केली. नेमके 2 ते 3 दिवसाचे नवजात बालक कुण्या पाषाणहृदयी मातेने येथे टाकून दिले असावे अशी चर्चा सुरू आहे. जांब या पावडे यांच्या घरासमोर एक बेवारस स्थितीत लहान नवजात बालक जिवंत मिळून आला. त्या याच्यात
पोलिसांनी जाऊन तात्काळ त्या बाळाला ताब्यात घेतलं आणि त्याच्या पुढील उपचारासाठी आणि ट्रीटमेंटसाठी आपण सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती केलेला, तिथं त्याचा उपचार चालू आहे. त्या जाम या ठिकाणी जे बाळ सापडलं आहे त्या याच्यात निदर्शनास आला की त्याचा पायावर एक बँडेज पट्टी आहे, तिथं लक्ष्मी राजपूत असं नाव लिहिलेलं आहे आणि तिच्या पोटात जे असते त्याला पण त्यांनी चिमटा लावलेला आहे. ते कुठंतरी एखाद्या चांगला दवाखान्यात तिचं डिलिव्हरी झालेलं आहे आणि त्या यांनी त्या ठिकाणी बेवस्थितीत मुलाला सोडून दिल्यामुळे पोलीस स्टेशन आंधळगाव ते कलम 317 बादवी अन्वय गुन्हे दाखल झालेला आहे आणि त्यांचे जे नातेवाईक असतील किंवा ते आई वडिलांचा शोध पोलीस दलाकडून तपास सुरू आहे. लवकरच त्याचा छडा लागेल आणि पुढील कारवाई करण्यात येईल. नागपुरात आयपीएल वर सट्टा खेळणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. आयपीएलच्या लखनऊ आणि दिल्लीच्या सामन्यामध्ये हुडकेश्वर हद्दीत एपीपी नावाच्या ऍपवर अमित साहू हा इसम राहत्या घरी आयपीएल वर सट्टा चालवताना पोलिसांनी पकडले. मिळालेल्या माहितीनुसार नीलकमर नगर नसाळा येथे अमित साहू याच्या घरी छापा टाकून 4 मोबाईल, 1 टीव्ही आणि 14,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचबरोबर अमित सोबतच पवन कुमार राय हा आयपीएल कटिंग देत होता त्याला सुद्धा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. काल संध्याकाळी मी DCP झोन 4 पथक हे परिमंडळ हद्दीत पेट्रोलिंग करत असताना आम्हाला माहिती मिळाली की टाटा IPL 2022 लखनऊ वर्सेस दिल्ली ही जी IPLची मॅच आहे या IPLच्या मॅचवरती हुडकेश्वर हद्दीत अमित साहू नावाचा इसम हा त्याच्या राहत्या घरी मोबाईल फोनवरती IPLची बेटिंग घेतो आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदरची माहिती ही आमचे परिमंडळचे DCP श्री नुरुल हसन साहेब यांना सांगितली. त्यानंतर त्यांच्या आदेशाने सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली. नीलकमल नगर नरसाळा या ठिकाणी सदरचा अमित कुमार शाहू हा इसम त्याच्या राहते घरी मिळून आला. त्याच्यावरती छापा टाकल्यानंतर छापा दरम्यान त्याच्याकडे तो त्याच्या मोबाईलवरती APP नावाच्या ॲप ह्या ॲपवरती मोबाईलवर संपर्क करून तसंच TV समोर लाईव्ह बघून त्याच्या ओळखीच्या आणि इतर लोकांकडून IPLच्या मॅचवरती सट्टा घेत होता. त्याच्याकडून आम्हाला 4 मोबाईल, 1 LCD TV, कॅल्सी, 14,700 रुपये कॅश आणि इतर आवश्यक साहित्य मिळालं आहे. ते आम्ही पंचनाम्याने जप्त केलं आहे. तसंच तो जो IPLचा सट्टा घेत होता तो सट्टा हा त्याच्या ओळखीचा एक इसम पवन कुमार राय याच्याकडे कटिंग देत होता. गुन्हा कारवाई दरम्यान आम्ही पवन कुमार राय याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे आणि सहावरी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अजून तपासात काय निष्पन्न झालं तर इतरही आरोपी निष्पन्न करून त्यांनाही गुन्ह्यात घेणार आहोत. नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक महाल येथे 8 एप्रिल रोजी 4 वाजता शिवसेना शिव अल्पसंख्यक सेनेच्या वतीनं भाजपा प्रेरित ED राजकीय सूडबुद्धीने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईचा जाहीर निषेध करण्यात आला. तर संजय राऊत आगे बढो हम तुम्हारे साथ अशा प्रकारे घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उद्धवजी संघर्ष करो गाव सब आगे बढ़ो तुम्हारे साथ गेल्या 2.5 वर्षापासून जेव्हापासून महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालेलं आहे त्या दिवसापासून दिल्लीमध्ये सगळ्यांच्या पोटात हे दुखणं सुरू आहे. त्यांना महाराष्ट्रात सत्ता हवी आहे. त्या सत्तेच्या लालसेपोटी आज भारतीय जनता पार्टी विविध प्रयोग करू पाहते. गेल्या 2.5 वर्षामध्ये शिवसैनिकांकडे म्हणा किंवा शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांकडे कुठल्या ना कुठल्या कारणानं त्यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करणे, त्यांच्या मालमत्तेवर टाच हा जो नवीन शब्द आता आलेला आहे टाच आणणे, आज आमच्या राऊत साहेबांनी जे धाडस दाखवलं आणि यांना सत्तेपासून दूर ठेवलं त्याचाच हा आम्हाला आता परिणाम भोगावा लागतो आहे. इतक्या वर्षापासून कधी ED CBI ही महाराष्ट्रात धुमकूनसुद्धा पाहत नव्हती पण आज ही परिस्थिती त्यांनी महाराष्ट्रावर आणून ठेवलेली आहे.
आम्हाला या गोष्टीचं फार दुःख आहे की सत्तेसाठी माणसाला एवढं सगळं करावं लागतं आणि त्याच्यानंतरसुद्धा सत्ता स्थापन करता येत नाही म्हणून हे सगळे प्रकार सुरू आहे. पण आज आम्ही तुम्हाला इथे सर्व नागपूरकरांतर्फे सर्व शिवसैनिकांतर्फे शपथ देतो की अशा कुठल्याही धमक्यांना किंवा अशा कुठल्याही प्रकाराला आम्ही बळी पडणार नाही. जी कारवाई करायची ती त्यांनी करून घ्यावी. शिवसैनिक, शिवसेनेचे नेते माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि आमचे नेते आज संपर्कप्रमुख माननीय दुष्यंतजी चतुर्वेदी आज नागपुरात नाही आहे, पण त्यांच्या अनुपस्थितीतसुद्धा आज आम्ही इथे कार्यक्रम ठेवला. याचं कारण हेच की आम्हाला यांना हे सिद्ध करून दाखवायचं आहे की अशा प्रकारे तुम्ही आमच्यावर असं अतिक्रमण करू शकत नाही, अशा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ज्या कारवाया चालू आहे अतिरेकी कारवायाच आहे, त्या दुसरं काही नाही, ते सुरू आहे त्या त्यांनी बंद कराव्या. आणि जसं तुम्हाला जेव्हा वेळ येईल अडीच वर्षानंतर तेव्हा परत सत्ता स्थापन करावी आपण आपल्या मेहनतीनं, ही आमची त्यांना एक समज आहे. दोन आंदोलन नेते आंदोलन फक्त विक्रांत जो विषय होता म्हणजे किरीट सोमानी जे पैसे जे गब्बा केलेले आहेत किंवा जे पैसे त्यांनी खिशात कोणाच्या टाकले आहेत त्याच्या उत्तरासाठी ते आंदोलन, पण हे आंदोलन टोटल आमचे योद्धा संजयजी राऊत साहेब यांच्यासाठी हे त्यांना सपोर्ट म्हणून पूर्ण सपोर्ट म्हणजे काय, शेवटी आमचे ते नेते आहेत आणि आमचे लाडके नेते असल्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई करण्यात आली सूदबुद्धीनी, म्हणजे ही कारवाई फक्त याच्यासाठी आहे की त्यांनी 105 आमदारांनी घरी बसवलेलं आहे. ज्या वेळेला त्यांनी सकाळी शपथविधी घेतली म्हणजे भाजपनी, त्यावेळेला फक्त एकच असा योद्धा होता आमच्या शिवसेनेतनं की जो ठामपणे ठंभीरपणे म्हणत होता की नाही फक्त मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार आणि ते त्यांनी करून दाखवलं. मग ती त्यांना कुठेतरी ती एक नाराजगी किंवा एक ते कटुता त्यांच्या ह्याच्यात आलेली आहे की आम्ही एवढं करून किंवा आमचं 105 आमदार असून आम्हाला घरी बसवलेलं आहे, मग ही सूदबुद्धीने त्यांनी केलं. त्याच्यानंतर किरीट सोमय्याजींचं जे आता विक्रांतचं जे विषय निघालेलं आहे तेही राऊतसाहेबांनी काढलेलं आहे. अच्छा, त्यांचं काय आहे म्हणजे प्रॉपर्टी ज्यांनी केलेली कितीचं प्रॉपर्टी आहे काय आहे, त्यांनी स्वयाच्यातनं केलेली प्रॉपर्टी आहे ती, त्यांचं नाव जबरदस्तीने गोवलं जातं आहे. किरीट सोमय्यांचं फक्त हे झालेलं आहे की आपलं ठेवावं झाकून आणि लोकांचं पाहावं वाकून, हे पूर्ण भाजप नेत्यांचं झालेलं आहे, फक्त सोमय्यांचंच नाही, सगळ्यांनी आपापलं घर पाहावं, सगळ्यांचे घर काचेचे आहेत, त्याच्यामुळे करताना वागताना बोलताना काही बोलायचं काही हसायचं याला अर्थ नसतो. शेवटी ते इतके मोठे नेते आहेत, संपादक आहे का मोठ्या दैनिकाचे, आणि अशा पद्धतीने या अशा कारवाया करणे, प्रेशराईज करणे की तुम्ही आता हे करा तर असं करू, त्यांना धमक्या देणे की तुम्ही आमच्यासोबत या, हे बरोबर नाही आहे. शेवटी ते आमचे नेते आहेत, म्हणजे बुलंद तोफ आहे आमची शिवसेनेची, आणि त्यांच्यावर तुम्ही कितीही प्रेशर करा काही करा ते खरे योद्धा आहेत आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे, त्यांना काहीही फरक पडलेला नाही, त्यांचं रुटीन जसं आहे तसं सगळं चालू राहणार, कुठेच खंड पडणार नाही, त्यांनी काहीही करावं. नागपूरमधील उंटखाना चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार जीर्ण अवस्थेत असून ते केव्हाही पडण्याची शक्यता आहे. रात्रीच्या 9 वाजता एक ऑटो या द्वारातून जात असताना या द्वाराचा मोठा तुकडा चाकाखाली कोसळला. ऑटो पास झाल्यानंतर हा भाग कोसळल्याने जीवितहानी झाली नाही, तरी यावरून हे द्वार तयार करताना निकृष्ट साहित्य वापरण्यात आले असे सिद्ध होते. प्रवेशद्वार मुख्य मार्गावर असून केव्हाही कोसळण्याची संभावना लक्षात येता यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करण्यात यावी, तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहे. ही माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड राजेंद्र साठे यांनी दिली. वेळ झाली एका ब्रेकची, भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर.
बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत। बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्यांच्या पर्वत रांगात वसलेल्या संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात पिण्याचे पाणी क्षारयुक्त झाल्यामुळे येथील अनेकांना किडनीचे आजार जडले आहेत। त्यामुळे पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी गावकऱ्यांना झटावं लागत आहे। पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवावी यासाठी महिला शक्ती एकवटली असून क्षारयुक्त पाणी पिल्यामुळे जीवाचं बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल असा प्रश्न आता गावकरी वापरू लागले आहेत। पातुर्डा गावात विहिरीचे पाणी क्षारयुक्त झाल्याने येथील लोकांना तसेच लहान मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्या प्रकृतीवर देखील याचा अतिशय वाईट परिणाम होत आहे। या गावातील नळ 10 ते 12 दिवसातून फक्त एकदा येत असतात, त्यात पण पाणी अशुद्ध आणि खारट आल्याने अनेकांना किडनीचे आजार देखील जडले आहेत। अशा परिस्थितीत रुग्णालयाचा खर्च देखील या गोरगरिबांना न झेपल्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे येथील नागरिक आता संतप्त झाले असून पिण्याच्या शुद्ध पाण्याची मागणी देखील करत आहेत। नळ आहे आमच्या इथं खाऱ्या पाण्याचं आहे, आम्हाला हे पाणी ना इलाज असतो प्यावं लागतं। आम्हाला इथं गोळ्या पाण्याचा नळ हवा, आम्हाला वारीचं पाणी पाहिजे। आमच्या इथं मुलं वगैरे पाणी पितात, आजारी पडतात आणि आम्हाला लवकरात लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था इथं करून देण्यात यावी। 10-12 दिवसातून आमचे नळ येतात आणि ते खारं पाणी असतं आणि त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो, मुलांनाही त्रास होतो। दवाखान्याचा खर्च वगैरे आमच्याच्या झेपल्या जात नाही आणि शेगावला न्यावं लागतं, तिथं दवाखान्यातही इलाज होत नाही। बुलढाणा येथून राजवर्धन शेगावकर यांची रिपोर्ट। डॉक्टर पंकज चांदे, संस्थापक कुलगुरू कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांचा गौरवपर अभिनंदन। ग्रंथ प्रकाशन समारोह 9 एप्रिलला रामटेक येथे सकाळी 11 वाजता परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। तर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती कुलसचिव रामचंद्र जोशी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांनी दिली। रजत महोत्सव चालू आहे, 25 वर्ष या विश्वविद्यालयाला झालेली आहे। या 25 वर्षाच्या कार्यकालामध्ये मागील 15 वर्ष जे संस्थापक कुलगुरू म्हणून डॉक्टर पंकज चांदे यांनी या विश्वविद्यालयासाठी कार्य केलेलं आहे। रामटेक महाराष्ट्र आणि भारतीय देशपातळीवरती सध्या विश्वविद्यालयाचा मोलोपिक सुरू आहे। याखेरीज आंतरराष्ट्रीय पातळीवरचं देखील कार्य या विश्वविद्यालयाने आता सुरू केलेलं आहे। हे सगळं ज्या प्रेरणेनं चालू आहे, या सगळ्या प्रेरणेच्या मागची जी प्रेरणा होती, या प्रेरणेच्या मागे या विश्वविद्यालयाची निर्मिती होत असताना जिचकार साहेबांच्या मार्फत नरसिंहरावांकडे हा प्रस्ताव येणं आणि या विश्वविद्यालयाला मूर्त स्वरूप देणं ही खरं तर चांदेसरांची खरी पार्श्वभूमी या मागची आहे। याचबरोबर या कार्यक्रमासाठी परिवहन व महामार्ग मंत्री भारत सरकार श्री नितीनजी गडकरी येत आहेत। हा रामटेकवासियांसाठी खूपच आनंदाचा क्षण आहे आणि या क्षणाच्या वेळी या विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू श्रीनिवास वैखेडीजी ज्यांच्या प्रेरणेने हा ग्रंथ पूर्णत्वास येऊ शकला। हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी डॉक्टर नंदापुरी प्रोफेसर कविता होले आणि आमचं डॉक्टर मधुसूदनजी पेन्ना यांनी याच्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि एक विद्यापीठाचा हा सगळा लेखाजोखा 25 वर्षाचा या निमित्ताने जनतेसमोर येतो आहे। विकासाच्या या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी मी आपल्याला विश्वविद्यालयाकडून विनंती करतो। नमस्कार।
रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. ग्रामपंचायत गुमथळा येथे सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बेमुदत उपोषण करण्यात आले होते, तर या उपोषणाची सांगता आज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या हस्ते करण्यात आली. अतिक्रमणमुळे होणाऱ्या समस्यांकरिता हे उपोषण करण्यात येत होते. या उपोषणकरिता प्रदीप रामकृष्ण बोबडे आणि रामू चिंतामणजी तुटे यांची महत्वाची भूमिका होती, त्यामुळे त्यांना शरबत पाजून हे उपोषण मागे घेण्यात आले. भारत माता की जय, वंदे मातरम. आणि येण्या जाण्याचा मार्ग सुद्धा बंद केला होता. आणि एका ठिकाणी 34 चा सर्वे नंबर आहे त्या ठिकाणी एका लेआउट धारकाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं, हे सुद्धा सर्व माहिती आम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी आपल्या कामठीचे तहसीलदार पोयामजी आणि ब्रह्मलोटीजी यांना दिली. आज ग्रामसेवकचे सचिव आणि संयुक्त या ठिकाणी मोदा पोलीस स्टेशनचे PI आदरणीय खराबीजी या ठिकाणी आहे. आमचा जिल्हा परिषदचा सन्माननीय सदस्य दिनेशजी डोले, आमचे सर्व या ठिकाणी गुमथळा गावातील सर्व आमचे या गावातील जे उपोषणाला मदत करणारे सर्व लोक या ठिकाणी आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी प्रशासनासमोर मागणी केली की हे तातडीनं अतिक्रमण हटलं पाहिजे. त्या ठिकाणी संयुक्तरित्या महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून त्या ठिकाणी बंदोबस्त घेऊन ते अतिक्रमण काढण्याचं आश्वासन प्रशासकांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी जी आम्ही माहिती आमच्याकडे आहे त्या ठिकाणी त्या लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे. म्हणून आमची सुद्धा मागणी आहे की त्या लोकांना न्याय मिळायला पाहिजे. प्रशासनाने 15 दिवसाचा वेळ त्या ठिकाणी मागितला, 15 दिवसामध्ये ते अतिक्रमण काढल्या जाईल एवढं आश्वासन दिलं. त्यामुळे ह्या सर्व आमचा मान ठेवून, प्रशासनाचा आणि आमचा मान ठेवून जे उपोषणकर्ते आहे त्यांनी उपोषण त्या ठिकाणी सोडलेलं आहे आणि 15 दिवसात ते त्यांचं मागणी पूर्ण होईल. कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने ई पास मशीनची तांत्रिक अडचण दूर करण्याच्या मागणीकरिता 8 एप्रिल रोजी तहसीलदार यांच्या दालनात ई पास मशीन जमा करण्यात आल्या. संघटनेच्या वतीनं गेल्या महिन्यात 10 मार्च रोजी अमरावती उपायुक्त व 24 मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी अकोला यांना ही पोस्ट मशीनच्या तांत्रिक अडचणी आणि धान्य वितरणाबाबत निवेदन सादर केले होते. 10 मार्च रोजी उपायुक्त अमरावती व 24 मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना ई पास मशीनच्या तांत्रिक अडचणी आणि धान्य वितरणाबद्दल निवेदन सादर केले होते. मात्र अद्यापही या अडचणीवर प्रशासनाने कुठलाही तोडगा काढला नाही, त्यामुळे 4G जमान्यात आजही मशीनमध्ये 2G सिमकार्ड वापरले जात आहे. त्याचबरोबर या मशीनचे नेहमी सर्व्हर डाऊन असते. रेशन कार्ड धारकांच्या केलेल्या KYC रद्द होऊ नये. धान्य वितरण करताना रास्त भाव दुकानदार यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी निवेदन दिले होते, मात्र शासनाने त्यावर कुठलाच तोडगा न काढल्यामुळे आज पॉस मशीन शासनाला जमा करण्यासाठी मूर्तिजापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष कैलास महाजन, जिल्हा उपाध्यक्ष गजानन बोंडे, सलीम बिन मोहम्मद, दादाराव जामणिक आदी दुकानदार उपस्थित होते. 10 मार्च रोजी अमरावती येथे विभागीय मीटिंगमध्ये ठरलं होतं की ज्या ई पॉस मशीन काम करत नाही आहे आणि दुकानदारांना नाहक त्रास होत आहे, कार्डधारकांना सुद्धा याचा त्रास होत आहे, ठरल्याप्रमाणे पुऱ्या महाराष्ट्रात 10 तारखेला ई पॉस मशीन जमा करण्यात ठरलं होतं. 10 तारखेला सुट्टी असल्यामुळे आज मूर्तिजापूर तालुक्यात सर्व दुकानदारांनी आपले ई पॉस मशीन मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे जमा केलेले आहेत व आता पुढील कारवाई शासनाच्या निर्देशाप्रमाणे होईल, याची दखल घ्यावी व शासनाने पुढील त्वरित कारवाई करून नव्या 4G किंवा 5G मशीन अवेलेबल करून द्याव्या ही आम्हाला शासनाला विनंती करायची आहे. व याद्वारे आम्ही कार्डधारकांच्या वतीनं व आमच्या दुकानदाराच्या वतीनं हे निवेदन सादर केलेलं आहे. आज दिनांक 8/4/2022 आमच्या पॉस मशीनं या तहसीलदार साहेब यांच्याकडे जमा करण्यात आलेल्या आहे. माननीय संघटनेचे पदाधिकारी सर्व उपस्थित आहेत आणि महाराष्ट्राचे पदाधिकारी यांना दिनांक 11/4/2022 मंत्रालय येथे या मशीनबाबत बोलावलेलं आहे. त्याकरता आज आमचं आंदोलन आज ठरल्याप्रमाणे आम्ही मशीनं जमा करत आहे आणि पुढील कारवाईसाठी निवेदन पण देत आहे. धन्यवाद. मूर्तिजापूरवरून सुमित सोनाने यांची रिपोर्ट. विलगीकरण सोडून इतर मागण्या पूर्ण झाल्याने रामटेक आगारातील दुखवट्यातील कर्मचाऱ्यांचा फटाके फोडून बँडबाजासह गुलाल उधळून एकच जल्लोष केला. पाच
5 महिन्यापासून दुखवट्याचे नेतृत्व करणारे प्रवीण बबनराव कुंभरे, इडियोन गजू शेंडे, ठोंबरे, सुभाष बर्वे, घनश्याम गबने, बालगोटे, प्रवीण मेश्राम तुरणकरसह इतर कर्मचारी यांनी फटाके फोडून प्रशासनाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले. कित्येकांनी आत्महत्या केल्या, कित्येकांच्या कुटुंबावर उपासमाराची पाळी आली, परंतु न डगमगता आपल्या मागणीवर कर्मचारी ठाम होते. आमच्यावर अन्याय का असा सवाल करत संपावर बसलेले कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर अखेर आनंद दिसून आला. शाळा महाविद्यालय सुरू झाल्याने शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत होती. 5 महिन्यांपासून संप सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत होता. यात एसटीच्या वाहतूक पूर्णतः बंद असल्याने खासगी वाहतूकदारांची मनमानी वाढत होती. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जास्त पैसे मोजून शाळेचा प्रवास करावा लागत होता. एसटीऐवजी खासगी वाहनातून जास्त पैसे मोजून शाळेपर्यंत जावे लागत होते. ग्रामीण भागातील सार्वजनिक विद्यार्थी एसटीने प्रवास करीत असतात. वाहतुकीची सोय नसल्यामुळे एकतर खासगी वाहनातून शाळेपर्यंत जा, अन्यथा घरीच बसा, अशी व्यवस्था शाळेकरी विद्यार्थ्यांची झाली होती. VKB न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट सुषमा मर्जीवेसह आचल लबडे, नागपूर ग्रामीण. तर VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.